आज आपण सोलावूडची फुलं करायला शिकणार आहोत। तर हे जे सोलावूड आहे म्हणजे सोलावूड म्हणजे काय लाकडाचं सोललेलं साल। तर हे जे आहे ते असा रोल मिळतो आपल्याला, तर हा जाड असतो रोल, हा मी थोडा वापरलेला आहे। तर या पद्धतीने ते ओपन करायचं, मध्ये मध्ये काही ठिकाणी खराब असतं ते काढून टाकायचं। तर आता हा रोल ओपन केलेला जो आहे तर ह्याचा मी एक तुकडा काढलेला आहे। आता हा जो आहे तर त्याची आपल्याला फुलं बनवायची। तर फुलं करताना या मेजरमेंटनी फुलं केलेले आहेत, हे कट केले आणि याचे हे असे मी चार तुकडे केलेले आहेत। हे बघा, हे चार तुकडे मी करून घेतलेले आहेत। तर आता हे चार तुकडे केल्यानंतर मी हे एकदमच कट करणार आहे। दोन दोन फुलं मी एकदम कट करणार आहे। फक्त कट करताना ह्याच्यावरती अशा उभ्या उभ्या रेषा असतात अशा, तर या पद्धतीनेच तुम्हाला ते कट करायचं आहे। तर अशा फुलाच्या पाकळ्या मी कापतीये। तर या पद्धतीने मी पाकळ्या कापल्यात। तर आता हे सेपरेट करायचंय। तर हे जे आहे तर तो असं मी रोल करणार आहे। रोल केल्यानंतर हे जे खालचं जे आहे तिथे मी असं प्रेस करणार आहे। प्रेस केल्यावर या पाकळ्या अशा थोड्याशा उमलल्यासारख्या होतात। रोल केल्यावर हे दाबायचंय पूर्ण, म्हणजे हे थोडेसे उमलल्यासारखे अशा नॅचरल होतात। याला फक्त आपल्याला कात्री लागते, फेविकॉलची काही गरज नसते। हे आपोआप चिकटतं ते प्रेस केल्यानंतर। आता हे करताना समजा तुमचं असं मध्ये तुटलं हे पाकळी, तरी तुम्ही परत त्याला असं जॉईन करून त्याच्यावरती परत तो रोल करू शकता। सोलावूडला असे मध्ये मध्ये थोडेसे डाग असतात, थोडस असं जळल्यासारखं असं असतं, पण त्यांनी काही फरक पडत नाही। ते फुलं उलट असं त्यांनी नॅचरल वाटतात, त्यामुळे टेन्शन घेण्याचं काहीच कारण नाही आहे। जसं असेल सोलावूड त्या पद्धतीने ते तुम्हाला कट करायचंय। आता हे परत रोल केलेलं आहे। रोल केल्यानंतर इथून बरोबर असं हे प्रेस केलं। प्रेस केल्यावरती हे पाकळ्या अशा थोड्याशा उमलल्यासारख्या होतात नॅचरल। थोडंसं फूल जर का आपल्याला लांब वाटलं तर हे थोडंसं देठ कट करायचंय या पद्धतीने। हे बघा, या पद्धतीने ही आपली अशी फुलं तयार झालेली आहे। आता हे जे आहेत तर ते फॅब्रिक कलर असतात, असे फेविक्रिल लिहिलेलं आहे फॅब्रिक कलर। तर हे बघा, तर ज्या पद्धतीचे हे कलर आणायचे त्याच्यामध्ये तो ग्रीन कलर आहे। हा जो ग्रीन आहे तो नॅचरल ग्रीन आहे, सॅप ग्रीन। तर आता हे जे आहे तर त्यांनी आपल्याला देठ कलर करायचं फुलाचं। कलर करताना बोटाचा वापर करायचा आहे। बोटाला असा कलर घ्यायचा आणि तो इथून देठाला असा व्यवस्थित ते फूल असं पिळायचंय, म्हणजे तो व्यवस्थित कलर असा देठाला लागणार आहे।
या पद्धतीने हा नॅचरल ग्रीन असल्यामुळे ही फुले एकदम नॅचरल दिसतात आणि हाच ग्रीन कलर वापरायचा आहे नॅचरल ग्रीन. एकदम लाईट पोपटी किंवा एकदम काळपट हिरवा असतो तो नका वापरू, तर ह्याच्यामुळे ते फूल एकदम नॅचरल दिसणार आहे. हे बघा आता आपण ही भरपूर फुलं तयार केलेली आहेत, ही अशीच भरपूर फुलं तयार करून घेतलेली आहेत. आता ही जी फुलं आहेत तर ही जी फुलं आहेत तर तुम्ही काय करू शकता की सुई दोरा घेऊन सुई दोऱ्यामध्ये आपण जसा गजरा करतो सुई दोऱ्याचा तर तसा गजरा तुम्ही या फुलांचा करू शकता. म्हणजे सुई दोऱ्यामध्ये ही फुलं अशी ओवायची आणि त्याचा गजरा किंवा फोटोला हार वगैरे करू शकता तुम्ही. ही फुलं ओळीनी लावून त्याच्यामध्ये एक एक मोती लावून त्याचा हार करू शकता फोटोसाठी. तर तुम्हाला गजरा किंवा हार तुम्हाला जे हवं असेल तर ते तुम्ही करायचंय आणि ही अशा पद्धतीची सोलावरची फुलं तुम्ही तयार करायची.